मोदी यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्याने पवार जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करतायत का असा प्रश्न आता निर्माण होतोय. पवारांच्या या भूमिकेला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मोठा विरोध आहे. ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांनी पवार यांनी मोदींचा स्टेज शेअर करू नये असं म्हटलंय. तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. नाही, संभ्रम अजिबात नाहीये. एकच आहे की हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार आहे. पण आदरणीय पवार साहेबांनी अशावी जाणं ज्यावी त्यांचे सदर आणि त्यांचाच पक्ष तोडण्याचं काम केलेलं आहे. आणि पक्ष तोडत असताना त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे की नाही, मी या प्रवाहाच्या विरोधात राहणार आहे. आणि अशावी जाऊन ज्यांनी पक्ष तोडलं त्यांच्याबरोबरच जाऊन तो व्यासपीठ जर ते टाळता आला असता तर मला असं वाटते अजून जो प्रश्न जे आपल्याला आपण जे आम्हाला विचारताय तो प्रश्न देखील उपस्थित राहू शकला नाही नसता. मोदीजी आणि ते काय एका व्यासपीठावर ते आजच येतात असा भाग नाही आहे. या अगोदर पण आलेले आहेत. अगदी मोदीजींनी तोंड भरून त्यांचं कौतुक केलेलं आहे. पवारसाहेबांनी पण त्यांनी केलेलं आहे. आणि समाजकारणमध्ये ह्या अशा वेगळ्या व्यासपीठावरती चालतात. उद्या दिनांक 1 ऑगस्टला पुण्यामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्याच्या प्रधानमंत्र्यांच्या पुण्याच्या दौऱ्याच्या निमित्तानं विरोधकांनी आंदोलन करायचं ठरवलं. काँग्रेस आहे, पवारसाहेबांची राष्ट्रवादी आहे आणि कोणी शिवसेना आहे, हे जे काही आहेत त्यांनी उद्या माननीय प्रधानमंत्र्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय केला. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतोय की या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीसुद्धा आंदोलनानं उत्तर उद्या देणार आहे. ज्या ठिकाणी ही मंडळी आंदोलन करतील आम्ही तिथे आंदोलन करणार आहोत. कार्यक्रम आहे पुण्यामध्ये, पवारसाहेबांना जाऊ नका असे विरोधक सांगतायत. त्या ठिकाणी त्यांची कोर कमिटी पवारसाहेबांना भेटली आहे. अरे पवारसाहेबांनी काय करावं आणि काही नाही त्यांचा प्रश्न आहे. आमचे नेते प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब त्या ठिकाणी येत आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जातो आहे. त्यामुळं त्या पुरस्काराचं महत्त्व आणि तो त्यांना दिला जातो आहे. कारण यापूर्वी सध्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींना देण्यात आलं आहे, अनेक मान्यवरांना देण्यात आलं आहे. त्यामुळं आदरणीय प्रधानमंत्र्यांना तो मिळतो आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला कोणी जावं का नाही जावं, नाही कोणी गैरहजर राहावं, हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे.